प्रसारित करीत आहोत शैक्षणिक कार्यक्रम खुलं आकाश आतापर्यंत आपण महाराष्ट्रातील आदिवासी जमाती आणि त्यांची संस्कृती या मालिकेत काही आदिवासी जमातींबद्दल जाणून घेतलं आज आपण सातव्या भागात एकविसाव्या शतकातील आदिवासी संस्कृतीतील बदल याविषयी जाणून घेणार आहोत लेखन प्राध्यापक डॉक्टर पुष्पा गावित सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपण सर्वांचं खुलं आकाश या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील आदिवासी जमाती आणि त्यांची संस्कृती याची ओळख गेल्या काही कार्यक्रमातून आपण करून घेतली त्यातून तुम्हाला विविध आदिवासी जाती जमातींचा रहिवास कुठल्या भागात आहे त्यांच्यावरती कुठल्या विचारांचा प्रभाव आहे त्यांच्या सांस्कृतिक बाबी कशा कशा आहेत याची बऱ्यापैकी माहिती येव्हाला मिळालेली आहे आजच्या भागात आपण अलीकडच्या काळात म्हणजे अगदी एकविसाव्या शतकातील आदिवासी संस्कृती कशी आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यात खूप मोठे काही बदल झालेले आहेत का झाले असतील तर ते कोणत्या कोणत्या बाबतीत झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात काय फरक झालेले आहेत हे सारं आपण आज समजून घेणार आहोत आपल्याकडं पुन्हा एकदा त्यासाठी आलेले आहेत डॉक्टर पुष्पाताई गावित पुष्पाताई नमस्कार आपलं स्वागत आहे गेल्या काही भागात पुष्पाताई आपण महाराष्ट्रातील विविध भागातल्या आदिवासी जमाती त्यांचा रहिवास हो। एकंदरीतच त्यांची उत्पत्ती त्यानंतर तें त्यांच्या भावभावना श्रद्धा देव, देव किंवा त्यांच्यातल्या लग्नाच्या पद्धती इत्यादी संबंधीची चांगली माहिती मिळवली आता आजच्या भागात आपण एकविसाव्या शतकातील आदिवासी संस्कृती जी आहे जी हुँ। आज आपल्याला बघायला मिळते प्रत्यक्ष त्याबाबत थोडंसं बोलूयात तेव्हा सुरुवातीला ज्याला मुळचा असं म्हणता येईल असं मी प्रश्न तुम्हाला विचारेन की संस्कृती हे नेमकं आपण कशाला म्हणू शकतो हो, आजपर्यंत आपण महाराष्ट्रातील आदिवासी जमाती आणि त्यांची संस्कृती याची ओळख करून घेतली आता आपण एकविसाव्या शतकातील आदिवासी संस्कृती कशी असेल किंवा ती कशी आहे ह्याचा विचार आपण करणार आहोत किंवा हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मुळातच आपण आदिवासी जमाती आणि त्यांची संस्कृती म्हणताना जमातींचा परिचय करून घेतला काही घटकांच्या माध्यमातून संस्कृती आपण समजून घेतली आता महत्वाचा मुद्दा म्हणजे ही संस्कृती म्हणजे काय आहे संस्कृती म्हणतात कशाला हे थोडं स्पष्ट करू मित्रांनो संस्कृती ही संज्ञा संस्कृत भाषेत न आलेली आहे इंग्रजीत तिला सिव्हिलायझेशन असा प्रतिशब्द आहे काही कोशांमधून सिव्हिलायझेशन आणि कल्चर म्हणजे बौद्धिक सुधारणा असा अर्थ देऊन सिव्हिलायझेशनचा धार्मिक नैतिक सामाजिक सुधारणा असाही अर्थ दिलाय एकूणच जाती शब्दादी संघांना साकल्य चरितस्य चरितस व्यक्त संस्कृती शब्दाने भाषा शास्त्रात्मकम अशी संस्कृतीची व्याख्या दिलेली आहे hmm. जगात अनेक संस्कृती आल्यात नांदल्यात काळाच्या उदरात त्या नाहीशाही झाल्यात अशा अनेक संस्कृतींचा अभ्यास आपण इतिहासात करत असतो सुमेरियन संस्कृती बॉबिलियन संस्कृती ग्रीक आणि रोमन संस्कृती संस्कृती, सिंधू संस्कृती संस्कृती ह्या शब्दाचा परिचय आपल्याला असतोच आणि त्या विशाल भूप्रदेशावर ज्या ठिकाणी जिथे प्रत्येक ठिकाणी आदिवासी जमाती नांदत आहेत त्या आदिवासींची संस्कृतीही आपण काही घटकांच्या माध्यमातून स्पष्टपणे पाहिली त्यांचे स्वतःचे स्वातंत्र्य आणि त्यांची जीवन वैशिष्ट्ये हीच त्यांची संस्कृती आहे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो हो। की पारंपरिक पद्धती आहेत त्यातल्या हो। काहीशा त्यांनी जपलेल्या आहेत जपलेल्या काही त्यांनी थोड्याशा सुधरून अवलंबलेल्या आहेत तर काहींच्या बाबतीत ते आता पूर्ण अनविज्ञ होत चाललेले आपल्याला बघायला मिळतात आता यानंतर या नव्या शतकातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी हो जे एक सामर्थ्य सिद्ध होण्याची गरज असते हा जो प्रयत्न असतो हा या सगळ्या आदिवासी बांधवांमध्ये कसा असल्याचं आता आपण एकविसाव्या शतकात हो। वावरत आहोत एकविसाव्या शतकाचं दुसरं ही आपण ओलांडण्याच्या तयारीत आहोत साहजिकच नव्या शतकामध्ये आदिवासी जमाती या सगळ्या नवीन आव्हानांना सामोऱ्या कशा जाणार आहात त्याच्यासाठी त्या सामर्थ्य सिद्ध झालेल्या आहेत का त्यांची स्वतःमध्ये कोणती परिवर्तन घडवून आणलेली आहेत त्यांच्या समाजात कशा पद्धतीची स्थित्यंतर झालेली आहेत hmm. या सगळ्यांचा अहवापोह आपण आज आता या भागामध्ये करणार आहोत hmm. आपण सगळेच जाणतो नवे शतक हे जागतिकीकरणाचे आहेत सगळं जग आपल्या मुठीत आलेलं आहे hmm. आपण क्षणाक्षणाला नवीन रुपात जग पादाक्रांत करीत आहोत आजचे जीवन सर्वच क्षेत्रात अतिशय वेगाने बदलत आहे आणि त्या बदलाला तांत्रिकतेची जोड मिळते आहे तंत्रज्ञानाची जोड मिळते आहे माहिती तंत्रज्ञानाचे जाळे जगावर चाहूल न लागू देता अगदी दे अलगत पसरते आहे आणि आपण सगळे या माहिती तंत्रज्ञानाच्या मायावी जाळामध्ये अडकत चाललेलो आहोत माहिती तंत्रज्ञानाच्या अशा या युगात आदिवासी संस्कृतीही वेगळी राहिलेली नाही आपोआपच ही संस्कृती या माहिती तंत्रज्ञानाच्या जाळ्यामध्ये अडकते आहे किंवा असं म्हणू आपण की हे नवीन तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी आजची पिढी अधिक आतुर झालेली आहे आजच्या पिढीला ते ज्ञान आत्मसात करावं असं वाटतं आणि या सगळ्यांमधून आदिवासी संस्कृतीचे संयुक्तीकरण होताना आपल्याला दिसते थोडक्यात आपण असं म्हणू शकू मॅडम की हे आदिवासी बांधव ते दुर्गम भागात राहतात त्यामुळे तिथे सोयीसुविधा कमी असतात या अर्थानं ते काहीसे या सगळ्या गोष्टींपासून थोडेसे लांब असतात पण आता त्यांच्या विकसित होऊ लागले असल्यानं त्यांच्यामध्ये स्वातंत्र्यानंतर साहजिकच शिक्षणाची द्वारे सगळ्यांसाठी खुली झालीत आणि या नव्या एकविसाव्या शतकात शैक्षणिक व्यवस्था झपाट्याने बदलते आहे अगदी खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा डिजिटल शाळेचे डिजिटल क्लासरूमचे प्रयोग होताना आपण पाहतो आणि अशा या वेगाने बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये सामाजिक व्यवस्थेमध्ये हा समाज थोडासा अस्थिर झालेला आपल्याला दिसतो आहे आकाशवाणी दूरदर्शन संगणक इंटरनेट सायबर स्पेस या वैज्ञानिक आणि तांत्रिक युगात आपल्याला आजही खेड्यापाड्यातल्या किंवा अतिशय दुर्गम परिसर भागात राहत असलेला आदिवासी प्राथमिक अवस्थेतच जीवन जगताना दिसतो आहे पठारी भागात किंवा ज्यांच्यापर्यंत शिक्षणाच्या सोयी सुविधा पोहोचल्या दळणवळणाची साधनं पोहोचलीत आपल्या या मागासल्यापणाच्या किंवा मा अज्ञानाच्या सीमा ओलांडून ते सर्वच क्षेत्रांमध्ये स्वतःला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत पण तरीही बहुसंख्यांना ही, बहु ही चौकट मोडता आलेली नाही गेल्या पस्तीस तीस वर्षापूर्वीची पिढी शिक्षणाने प्रभावित झाली आपल्या समाजाची प्रगती करण्यासाठी आपणच झटले पाहिजेत याची जाणीव त्यांच्यात निर्माण झाली तस त्यांना तस आपल्या संस्कृतीचे वेगळेपण ही जाणवू लागले बाह्य जगाशी संपर्कात आल्यानंतर त्यांना आपल्या संस्कृतीचे आपल्या जीवनशैलीचे वेगळे पण जाणवू लागले आणि शिवाय ते स्वतःचा शिक्षण घेणारी मंडळी स्वतःचा शोध त्या अक्षरांमध्ये घेऊ लागली आणि त्या अक्षरांमधनं स्वतःचा शोध घेताना ही सगळी मंडळी आता आपल्याला स्वतःला शोधता शोधता स्वतःच्या शोधत कुठेतरी आपल्याला प्रस्थापित करू पाहण्याच्या संघर्षामध्ये धडपडीमध्ये आपल्याला ती दिसते आहे पुष्पाता आपण बघितलं गेल्या पाच सहा कार्यक्रमांमधून की आदिवासींचा धर्म हा निसर्गवादी धर्म आहे प्राचीन काळात देखील वेदातही वृक्ष प्राणी तत्वद चंद्रसूर्य यांची पूजा करणं हे पुण्य मानलं जात होतं आदिवासी बांधव हे आजही या दैवतांच्या आणि या नैसर्गिक घटकांची पूजा करताना आपल्याला पाहायला मिळतात तर त्यांच्या या संदर्भातल्या ज्या काही भावभावना आहेत हो, किंवा हो, परंपरा, परंपरा आहेत परंपरा त्यामध्ये कुठला फरक झालेला आपल्याला जाणवतो आदिवासी स्वतःला ऍनिमिस्ट म्हणतात निसर्गाच्या सहवासात आणि निसर्गाच्या सानिध्यात राहत असताना त्याच नैसर्गिक साधन संपत्तीतून ते आपलं दैनंदिन जीवन जगण्याचा प्रयत्न करतात साहजिकच ज्या गोष्टींपासून आपल्याला लाभ होतो आहे किंवा जी एखादी गोष्ट त्यांना अशुभ वाटते धोकेदायक वाटते त्या अशा सगळ्या गोष्टींना लाभ आणि भीती या दोन्ही भावनेतून त्यांनी निसर्गातील घटक आपले दैवत मानलेले आहेत आपण थोडस मागेळून पाहतो त्यावेळेस आपल्याला वेदांमध्ये वायूची पूजा होताना दिसते पर्जन्य देवतेची पूजा होते अग्निदेवतेची पूजा होते सूर्याची होते चंद्राची होते अगदी नद्यांना सुद्धा आपण माता म्हणतो हे सगळं आदिवासी समाजामध्ये आजही अगदी सहजपणे आपल्याला पार पाडताना दिसत संस्कृती आणि प्रकृती या दोन्ही गोष्टी त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत म्हणजे त्यांनी आतापर्यंत पारंपरिक पद्धती ज्या होत्या त्यांच्या हो त्या सगळ्या तशाच सांभाळत हो हु। ते या काळाला सामोरे जात आहेत सामोरे निसर्गाच्या सानिध्यातच त्यांचे जीवन फुलते साहजिकच निसर्गावर ते श्रद्धा ठेवतात वृक्ष वनस्पतींची पूजा करतात निसर्गाची लेकरं म्हणून त्यांना आपण मानतो पण स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडात आदिवासींच्या अज्ञानाचा दारिद्र्याचा भाबडेपणाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मियांनी त्यांचे सेवाभावी वृत्तीने धर्मांतर घडवून आणले तेव्हापासून आजपर्यंत आपण आदिवासींच्या या धर्मांतरावर चर्चा करतो आहोत hmm. इस्लामी राजवटी धर्मांतर झाले आणि ज्यांचे धर्मांतर झाले नाहीत ते स्वतःला आदिवासी म्हणवता म्हणवता ते एकविसाव्या शतक येता येता केव्हा हिंदू धर्मामध्ये समाविष्ट झालेत ह्याचं त्यांनाही कळलं नाही hmm. कारण शिक्षणामुळे ते या सगळ्या प्रवाहात आपोआपच सामील होत गेले hmm. आणि यातूनच आता ते पुन्हा मागे वळून बघताना आपली संस्कृती पाहण्याचा प्रयत्न करतात आपली दैवत काय आहेत हे शोधतात आपला इतिहास शोधतात आणि साहजिकच मग या सगळ्या गोष्टींमधून जेव्हा ते स्वतःला शोधतात त्यावेळेस त्यांना असं दिसतं की नाही निसर्ग हाच आपला धर्म आहे पुष्पात आता नव्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना आजही नैतिक जबाबदाऱ्यांपासून या हो। जमाती मुक्त झालेल्या नाहीत असं कुठेतरी जाणवत राहतं हो त्यांचं जीवन सहजीवन असतं तर आदिवासी समाजाचा धर्म आणि त्यांची नैतिकता यातून त्यांची खरी ओळख पडताना दिसते हो। या नव्या शतकाच्या असताना त्यांच्या नैतिक जबाबदाऱ्या ज्या आहेत भाव हो। किंवा ज्या रूढी परंपरा आहेत त्यात प्रामुख्यानं कुठले भावनिक बदल झालेत असं आपल्या लक्षात येतं भावनिक बदल बऱ्याच मोठ्या प्रमाणावर होत आहेत या शतकाला सामोरं जात असताना आणि अगदी स्वाभाविकपणे जीवन जगत असताना शिक्षणामुळे बरेचसे त्यांचे विचार उन्नत झाले आहेत hmm. प्रगल्भ विचारसरणी त्यांची होते आहे hmm. आणि त्यामुळे या प्रगल्भ विचारसरणीतून त्यांना आपल्या संस्कृतीत काही बदल व्हावे असे वाटतात आपण काही नव्याचा स्वीकार करावा असा वाटतो hmm. शतकानुशतके वंश परंपरागत अशा ज्या प्रदेशामध्ये या आदिवासी जमाती आपली वस्ती करून राहिल्या आहेत त्या प्रदेशात दळणवळणाची साधनं आता मोठ्या वेगाने पोहोचत आहेत संपर्क माध्यमांनी ते परस्परांशी जोडले जात आहेत आणि अशा वेळेस या जमातींना काळासोबत आपल्याला नेणं ज्या वस्त्या आजही आहेत त्यांना अलीकडच्या काळात शिक्षणाने सुसंस्कृत झालेली पिढी आपल्या या समाज बांधवांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात कुठंतरी कमी पडते आहे असं वाटतं त्यांनी त्यांना हात देऊन त्यांचे प्रबोधन करून त्यांच्यापर्यंत स्वतः जाऊन त्यांनी त्यांना काळासोबत आणण्याची जर जबाबदारी घेतली तसा प्रयत्न केला तर आदिवासी समाजाची सामाजिक प्रगती अगदी सहज होणार आहे पण नेमके तिथंच कुठंतरी शिक्षित पिढी कमी पडते आहे याची सातत्याने जाणीव होताना दिसते हु, म्हणजे जर हे शिक्षित पिढी त्यांच्यापर्यंत हो, पोहोचली पोहोचली आणि त्यांना जर या मुख्य प्रवाहाकडे आणण्यात यशस्वी झाली हो। तर या आदिवासी बांधवांच्या जीवनातही फार चटकन नवीन नवीन बदल स्वीकारण्याची मनोवृत्ती मनोवृत्ती तयार होईल कारण जुनं नेमकं काय आहे हे त्यांना कळतं आणि आपण नव्याचा कुठे आणि किती कसा स्वीकार केला पाहिजे हे शिक्षित पिढीला कळतं या जुन्या आणि नव्या गोष्टींचा जर समन्वय केला उदाहरणार्थ आपण ज्या ज्या अशिक्षित आदिवासींना काही गोष्टी या परंपरेने त्यांना माहिती आहे मग त्यात आपण औषधींच ज्ञान त्यांना परंपरेने माहिती आहे एखाद्या कुटुंबात जर वनऔषधी समजून घेणारा ज्ञान देणारा आणि, ते असला, असला, ते <स्थाँगारी> कुटली कुटली आणि त्या वनौषधी देणारा एखादा भगत असला पुजारी असला तर त्याच्या कुटुंबातील मुलाला आपोआपच सहजपणे या सगळ्या गोष्टींचं ज्ञान त्याला मिळत असतं कुठली वनस्पती कुठल्या आजारावर उपयोगी असते किंवा कुठल्या गोष्टीवर कुठलं औषध देणं आवश्यक असतं कुठल्या झाडाचं मूळ द्यावं लागतं कुठल्या झाडाची फुलं लागतात हे सगळं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचतं आणि त्यावेळेस अशा या नव्या पिढीला जर ते माहिती असलं आणि ती पिढी शिक्षण घेणारी असली तर त्या वनस्पतींच्या वैज्ञानिक संज्ञा समजून घेऊन त्यांनी जर ते उन्नत करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच सगळ्याच अंगाने सगळ्याच दृष्टिकोनातून शिक्षित समाज आपल्या समाजाला कुठेतरी एका चांगल्या मार्गावर विकसित मार्गावर आणण्यात यशस्वी होईल असं आपल्याला वाटतं नक्कीच कारण हे जे पूर्वापार चालत आलेलं आपल्याकडे खास करून जडीबुटी ज्याला आपण म्हणतो त्याचं जे ज्ञान आहे ते या बांधवांकडे खूप आहे आणि ते परंपरेनं आणि अनुभव सिद्धतेनं आलेलं आहे तर ते ज्ञान जर ज्याला आपण सुशिक्षित वर्ग म्हणतो त्यांना जर मिळालं त्यांना सुद्धा फायदेशीर आहे आणि त्या निमित्ताने या आदिवासी बांधवांना देखील या ज्ञानामुळे रोजगाराचा एक चांगला मार्ग उपलब्ध होण्याची शक्यता सुद्धा निर्माण होऊ शकते हो आपण आता पाहतो की शेणाने सारवलेली घर जवळजवळ खेड्यांमधनही आता संपण्यात आलेली हो, आहे हो, हद्दपार होत आलेली आहे शेणाने सारवणं हेच माहिती नाही आता किंवा भिंती हो लिपणं चूल पोताळणं जमिनी सारवणं आणि तसं पाहिलं तर आता पशुधन ही आदिवासी लोकांकडे फारसं राहिलेलं नाहीये गोठा हा प्रकारच आता त्यांच्याकडे बंद होत आलेला आहे तोही काळाबरोबर संपण्यात आलेला आहे तिथेही आता आधुनिक साधनं यायला लागलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला आठवत माझी आजी डोकं दुखायला लागलं की ती उंबरठ्याजवळ खड्याचं मीठ टाकायची पायाच्या टासेनं ते मीठ तिथं घासायची आणि ती माती जेवढी निघेल तेवढी ती कपाळावर लावून द्यायची की याच्याने डोकं दुखणं तुझं कमी होईल बर। तुला बरं वाटेल किंवा आता घरांमध्ये कोठारी ही एक माशी घरांमध्ये तिचं घर बांधते मातीचं तसंही घर गहर आता घरांमध्ये दिसत नाही म्हणजे असा समज होता या लोकांचा की कोठारीच घर गहर, घरात जर बांधलेलं असेल मातीचं तर ते आपण कधीही विस्कळीत करायचं नाही कारण ते घर जसं भरलेलं असतं तसं आपलं घर भरलेलं धनधान्यानी समृद्ध असतं म्हणजे हे विचार ही परंपरा देणारे जर वयोवृद्ध घरात नसतील तर मग आपण आपली संस्कृती पुढे कशी नेणार आहोत आपल्याला आपली भाषा मातृभाषा शिकवणार जर नसेल। तर मग आपण आपल्या संस्कृतीचं जतन कसे करणार आहोत आपली बोलीभाषा कशी सांभाळणार आहोत असे सगळे प्रश्न अलीकडच्या काळामध्ये एकविसाव्या शतकामध्ये आपल्याला या आदिवासी जमातीसमोर निर्माण झालेले दिसतात आणि ह्या प्रश्नांमधून मार्ग काढण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला या जमातींच्या वृद्ध व्यक्ती ज्या आहेत ज्या जाणत्या आहेत त्या व्यक्तींच मार्गदर्शन घेणं आणि एकविसाव्या शतकाला सामोरं जाणं हे आताच्या काळामध्ये अतिशय गरजेचं आणि महत्वाचं आहे असं मला वाटतं निश्चितच आपण असं म्हणू शकतो की जो एक प्रस्थापित किंवा सुशिक्षित वर्ग सुशिक्षित वर्ग आहे तो समाजातल्या या घटकांकडे गेला हो। आणि त्याला स्वतःला ज्ञात नसलेल्या अनेक गोष्टी त्यांच्याकडून घेतल्या आणि स्वतःला ज्ञात असलेल्या काही गोष्टी त्यांना दिल्या तर विकासाचं हे संतुलन साधन अधिक सुकर होईल आणि निश्चितच ते समाजातल्या दोन्ही घटकांना अतिशय उपयुक्त ठरू शकेल हो। आता शतकातील संस्कृती पाहत असताना किंवा ती संस्कृती आदिवासींची कशी टिकवता येईल यावर विचार करत असताना इथे मला एक वारली पेंटिंगचंही उदाहरण द्यावं असं वाटतं निश्चित हो की ती वारली पेंटिंग जिच्यातून वारली जमातीची संस्कृती व्यक्त होते जिच्यातून वारलींची दैवत त्याच्यातून प्रतिकरूपात येतात एक नृत्य प्रकार त्याच्यातून येतात एक जीवनचक्र वर्तुळाकार त्यांनी मांडलेलं असतं तर ह्या सगळ्या त्यांच्या सांस्कृतिक गोष्टी काहीतरी आपलं वेगळे पण आहे हे वेगळेपण आपण जगासमोर आणलं पाहिजे म्हणून धडपड करून ही सगळी पेंटिंग्स जीवासोमाने सगळ्या जगासमोर आणली आणि ती आज आपल्याला सगळीकडे पसरलेली दिसते ती कपड्यांवर दिसते भिंतींवर दिसते आणि ह्या संस्कृतीला एक व्यावसायिक रूप देणं अर्थातच संस्कृतीची जोपासना करत असताना तिचं जतन करत असताना तिला व्यावसायिक रूप देत जाऊन आपल्या स्वतःचा आपल्या समाजाचाही फायदा करणं आर्थिक सामाजिक सगळ्याच अंगांनी आपण पुढे जाणं हा वसा जर आपण सगळ्यांनी घेतला अर्थातच जे जुनं आहे जे लोकांकडे आहे आहे ते जर आपण जगासमोर आणण्यासाठी आजच्या पिढीने धडपड केली तर निश्चितच शतकातील आदिवासी संस्कृती ही खूप वेगळी असण्याची शक्यता आहे खरंय म्हणजे त्यांची पारंपरिकता तर त्यांनी सांभाळलेली आहे आणि या संस्कृती ते असेलच परंतु त्याला आधुनिकतेचा स्पर्श देखील लाभलेला असेल असा तो हो। सुवर्ण मध्य साधला जाऊन एक वेगळाच सांस्कृतिक भाग आपल्या समोर येऊ समोर येतो हो। पुष्पादे आता या, या कार्यक्रमात शेवटी जाता जाता मला एक आपल्याला विचारायला आवडेल की हो। नव्या शतकात जात असताना अर्थव्यवस्थेला खूप मोठं महत्व आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाची अर्थव्यवस्था कुठून ना कुठून तरी निगडीत आहे औद्योगिकीकरण झपाट्यानं होत आहे आणि हे सगळे बदल जे आहेत ते आपल्या या आदिवासी बांधवांना पचवता येणं किंवा त्याला सामोरं जाता येणं कसं शक्य होईल असं आपल्याला वाटतं शिक्षण आणि नोकरी या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत असं नाही शिक्षणाबरोबर आपल्याला व्यवसायही करता येऊ शकतात ग्रामीण भागात औद्योगिकरणाची प्रक्रिया अंमलात आणण्याचा प्रयत्न दिसत असला तरी त्याच्यासाठी उपयोगी पडणार मनुष्यबळ अर्थातच सर्वच आदिवासी जमाती या काही विकसित आहेत काही मागासलेल्या आहेत काही विकसनशील आहेत विकासाच्या मार्गावर काही आहेत पण तरीही त्यांना उपजीविकेची साधनं त्यांच्या परिसरात पुरेशी उपलब्ध होत नाहीत त्यामुळे त्यांना उपजीविकेसाठी स्थलांतर करावं लागतं जिथे रोजगार उपलब्ध होईल त्या ठिकाणी ते रोजगारासाठी बाहेर पडत असतात अशा वेळेस जर आपण त्यांना ग्रामीण उद्योग उभारून दिलेत त्यांच्याकडे असलेल्या नैसर्गिक साधनांपासूनच त्यांना जर आपण उपजीविकेची साधनं उपलब्ध करून दिली तर त्यांचं मनुष्यबळ त्यांच्याच विकासासाठी आपल्याला उप उपयोगात आणता येईल आणि त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपल्याला ते अतिशय उपयुक्त ठरणार आहे आदिवासी समाज पळसाच्या पानापासून सागाच्या पानापासून टेंभुर्णीच्या पानापासून अत्यंत सुंदर पद्धतीने कलात्मक पद्धतीने पत्रावळी तयार करत असतात त्यांच्याच नैसर्गिक साधनातून त्यांच्याच कौशल्यातून आपण जर त्यांना काही रोजगार उपलब्ध करून दिला तर कदाचित त्यांची अर्थव्यवस्था अर्थातच त्यांचे उपजीविकेची साधनं त्यांचीच त्यांच्याच कौशल्याची त्यांच्या हातात जर आपण दिली तर हा जमाती विकासाच्या प्रवाहात आपोआपच येतात त्यांना तशा पद्धतीने बाजारपेठा उपलब्ध करून देणं त्यांच्या पारंपरिक उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणं त्यांच्या ज्या पारंपरिक पद्धतीने ते शेती करतात ती पारंपरिक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं त्यांचे पारंपरिक पद्धतीचे बी बियाणे जतन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला या आदिवासी जमातींना एकविसाव्या शतकाला सामोरं जात असताना त्यांच्याच पारंपरिकतेतून त्यांना आर्थिक व्यवस्थेत सबळ करता येईल समृद्ध करता येईल निश्चितच पुष्पदायी गेल्या सात कार्यक्रमातून आपण आदिवासी बांधवांच्या महाराष्ट्रातल्या ज्या जमाती आहेत हो। त्यांचे संस्कार संस्कृती आचार विचार अर्थार्जनाची साधनं रूढी रिवाज परंपरा या सगळ्याची रंजक अशी ओळख करून घेतली आजच्या शेवटच्या भागात आपण या आदिवासी बांधवांना या एकविसाव्या शतकाला कसं सामोरं जाता येईल सुद्धा खूप छान मार्गदर्शन केलं यासाठी मी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या विद्यार्थी मित्रांच्या वतीने आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद नमस्कार महाराष्ट्रातील आदिवासी जमाती आणि त्यांची संस्कृती ही मालिका आज आपण एकविसाव्या शतकातील आदिवासी संस्कृतीतील बदल ह्याविषयी जाणून घेतलं लेखन प्राध्यापक डॉक्टर पुष्पा गावित लेखिकेसह सहभाग श्रीकांत दाणी निवेदन वेदही नाखरे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती